नाव सांगा. माझे नाव लखडे विश्वजीत करमाळा सोलापूर. हा, तर तुम्ही कोणत्या पिकावर आपलं औषध वापरले? ऊस. ऊस पिकावर वापरले. आणि कोणतं काय कोणतं औषध वापरले? लोमसी स्ट्रॉंग. हा, किती रुपयाला तुम्हाला मिळाला ते पाऊच? 600 रुपयाला. हा, त्यात किती पंप झाले? 50 पंप झाले. बर, आता तुमच्या ऊस मारायच्या अगोदर काय अवस्था होती? एक शिवडी झाला होता. म्हणजे फुटवा काहीच नव्हता. बर, आणि आता तुम्ही ह्याला काय खत बी टाकलं नाही? रासायनिक काहीच खत टाकलं नाही. तर तुमचं शिक्षण सांगा किती झाले? बीएससी ऍग्री लास्ट इयरला. तर हे स्वतः बीएससी ऍग्री तरी आणि तरीही त्यांनी स्वतः बीएससी ऍग्री असून सुद्धा ह्यांनी स्वतः निर्णय घेतला की आपलं औषध वापरायचं. आपल्या आपण त्यांना विश्वास दिला आणि त्यांनी ते वापरलं. आता त्यांनाच विचारा काय काय रोग गेला किंवा काय काय वाढ झाली ते त्यांच्या तोंडून सांगते तुम्हाला. सांगा ते काय झालं ते तुम्ही. फुटवा झाला खाली. सांगा दावा त्यांना. या पुढं तुम्ही या पुढे कसा कसा झाला दाखवा. खाली येतो इथे खाली या. कोंबरा निघले का फुटवा निघले सगळं दाखवा. फुटवा झाला आणि काळुकी आली. ऊसाला काळुकी आली आणि वाढ सणसणा झाली. रासायनिक पेक्षा वाढ जोरात आहे का कशी? जोरात आहे रासायनिक. मग खर्च कसा आहे आपला? रासायनिकचा खर्च जास्त आहे का? जास्त आहे रासायनिक. मग ह्याचा खर्च कमी आहे आपला. आणि खर्चाच्या मानाने रिझल्ट कसा आहे? रिझल्ट एक नंबर आहे. तर तुम्ही आता किती आपल्या किती पाऊच वापरलेत? एक 4 वापरलेत. आता 4 पाऊच आपले घेतले होते. किती एकर वापरले तुम्ही आता? 6 एकरापर्यंत ह्याने वापरले. तर तुम्ही आता अजून वापरणार आहे का आपल्या भविष्यात? हा, सगळ्या पिकांवर वापरणार आहे. तुमचे कुठले कुठले पिक असतात अजून? सध्याला ऊसच आहे. पण अजून भविष्यात कुठले पिक असतात? गहू, हरभरा. मग तुम्ही त्याला आपलं वापरणार आहे का? ठीक आहे, धन्यवाद.